अनेकांना परंपरेने कलेचा संगीताचा वारसा मिळत असतो. तो जपायचा कसा आणि वाढवायचा कसा हे प्रत्येक पुढच्या पिढीवर अवलंबून असतं. मराठी सिनेसृष्टीत अशी अनेक नावं घेता येतील ज्यांनी परंपरेने मिळालेला कलेचा वारसा जीवापेक्षा जास्त प्राणपणाने जपला. यामध्ये एका कलाकाराचं नाव अग्रक्रमाने घेता येईल. ते नाव म्हणजे विक्रम गोखले. वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून आलेला कलेचा वारसा जपत त्यांनी आपल्या अभिनयाच्या वटवृक्षाखाली कितीतरी चित्रपट मोठे केले आहेत याची गणतीच नाही. या औलियाचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. कौटुंबिक वारसा मिळाल्यामुळे ते सामाजिक चळवळीमध्ये देखील भाग घेत असत. त्यांचे चित्रपटसृष्टीशी खूप जुनं नातं आहे. त्यांचे वडीलच नाही तर आजी आजोबाही हाडाचे कलाकार होते. विक्रम गोखले यांनी 1971 अमिताभ बच्चन यांच्या परवाना या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरू केला आणि 2010 आघात या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. विक्रम गोखले यांनी माहेरची साडी, वजीर, नटसम्राट, अनुमती, आधारस्तंभ, खोपा, व्हॉट्सअप लग्न, भिंगरी, यूथ, बघतोस काय मुजराकर, गोदावरी यांसारख्या मराठी चित्रपटात तर मिशन मंगल, भूल भुलैया, ब्रह्मास्त्र, हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटात आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या मोलाच्या कामगिरीमुळे आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विक्रम गोखले यांना 2013 अनुमती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2015 विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले. काही वर्षापूर्वी त्यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर गोदावरी हा चित्रपट आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत त्यांनी गुरुजींची भूमिका साकारली आहे. अनेक दशके रंगभूमीची सेवा करणाऱ्या या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.